माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आता आपण आहोत जागतिक वारसा ज्याला वर्ल्ड हेरिटेज म्हणतात ते हम्पीमध्ये कर्नाटकच्या। मी ज्या मूर्तीच्या समोर आहे त्या एकाच मूर्तीमध्ये कृष्णाचे आपले विष्णूचे चार अवतार तुम्हाला बघायला मिळतील, झूम करून कॅमेरामन दाखवतील। मी तुम्हाला सांगतो पहिला अवतार कोणता, दुसरा कोणता, आमचे गाईड सांगतील। तर हे इसवीसन 1528 हे मूर्ती कोण बनाय, कृष्णाचारी कृष्णाचारी यांनी हे 1528 म्हणजे जवळपास 600-700 वर्षापूर्वी बनवलेली मूर्ती। तर विष्णू का पहिला अवतार कोण सा था? पहिला मच्छा, मत्स्यावतार। त्यांचा डावा हात जो दिसतो ये नरसिम्हा फोर्थ अवतार करत आहे सर। फर्स्ट अवतार कोण सा? ये नरसिम्हा जो है ना विष्णु का फोर्थ अवतार है। ये फर्स्ट अवतार आके मच्छा सो वो नहीं है, ये नरसिम्हा जो फोर्थ अवतार है ना वो फोर्थ अवतार में ये नरसिम्हा जो फोर्थ अवतार अलग अलग कार्विक में रहता है। और फर्स्ट अवतार आके लक्ष्मी नरसिम्हा और सेकेंड आके उग्र नरसिम्हा। और फर्स्ट अवतार डावे हाथाचे तिथे रूप होतं पण ते मुघलांनी ते तोडून टाकलं, डिस्ट्रॉय केलं, त्याच्यामुळे ते नाही येणार। दुसरा उग्र नरसिंह। उग्र नरसिंहा म्हणजे तुम्हाला आता चेहरा दिसत असेल, डोळे असे बाहेर पडलेले उग्र अवतार चेहऱ्यावरून लक्षात येत असेल। तिसरा आके वराहा। वराहा अवतार तुम्ही कान जर झूम करून दाखवले तर तुम्हाला कान वराहा म्हणजे डुकरासारखे सेम टू सेम दिसतील। आणि चौथा अवतार म्हणजे योगा अवतार। योगा आता तुम्हाला खाली दाखवलं तर ते योगा करत असलेले दिसतील। म्हणजे बघा काय कलाकुसर होती त्या काळामध्ये, एकाच मूर्तीमध्ये चार वेगवेगळी रूपं तुम्हाला विष्णूची दिसत आहेत, वेगवेगळे भाव दिसत आहेत। त्यातले काही मुघलांनी नष्ट केले, बाकी उरलेलेसुद्धा किती भव्यदिव्य आहे। तर असे जवळपास 83 ह्या हम्पीमध्ये आता शिल्लक राहिलेले आहेत तोडून। सिंगल स्टोन रेट आहे 24 एकाच दगडापासून बनवलेला 24 फुटाची 24 फुटाची ही चार अवताराची मूर्ती। आपण हम्पीला जरूर या, 83 ला 83 बघा, 2 ते 3 दिवस लागतील मुख्य 83 बघायला, म्हणजे तोडून शिल्लक राहिलेले एवढे आहेत। तर ह्या पॉईंट आपण बघायला विसरू नका, ह्याच विनंतीसह आपला निरोप घेतो। जय जगत।